शहरात सर्वातील महागडा रस्ता ठरलेल्या सातारा रस्त्यावर बहुधा खर्चाचा नवा विक्रम रचला जाणार आहे. या रस्त्याच्या पुनर्विकासासाठी 108 कोटी रुपये खर्च करूनही अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आणखी 22 कोटींच्या निधीला स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पहिल्याच बैठकीत मंजुरी दिली आहे. स्वारगेटपासून कात्रजपर्यंत जाणारा 6 किलोमीटरचा हा रस्ता निर्दोष होणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या रस्त्यावर यापूर्वी प्रति किलोमीटर 18 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण राहिलेले आहे. याबाबत सातारा रस्त्यावरील नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये या कामाच्या चौकशीची मागणी केली होती. त्याचा अहवाल सभेला सादर करण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप हा अहवाल आलेला नाही. या रस्त्यावरील खर्चावरून गदारोळ सुरू असतानाच आणखी 22 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. या रस्त्यावर पदपथ आणि सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहेत. यासोबतच नवीन बस थांब्याचेही काम केले जाणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. लक्ष्मीनारायण सिनेमागृह चौक ते कात्रजपर्यंतच्या 5 किलोमीटर लांबीच्या BRT मार्गावर 108 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यावरील काम वाढल्याचे कारण देत आणखी 30 कोटींच्या निविदा काढण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र ठेकेदाराच्या नेमणुकीवरून झालेल्या वादामुळे ही प्रक्रिया रखडली. या रस्त्याच्या कामात राहिलेल्या त्रुटी, अपूर्ण आणि निकृष्ट कामे, नगरसेवकांनी घेतलेली आक्रमक भूमिका याकडे दुर्लक्ष करीत आणखी 22 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. आज स्थायी समितीची माझी पहिलीच मीटिंग होती. या मीटिंगमध्ये पुणेकरांच्या विकासाचं आपली जे हे केलेलं होतं, जाहीरनामा होता, वचननामा होता, सातारा रोडचं जे अर्धवट राहिलेलं काम आहे आणि सातारा रोडवर जी वाहतुकीची प्रचंड जी कोंडी होती, ती वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने आज एक टेंडर आलेलं होतं. तर टेंडरला आज आम्ही मान्यता दिलेली. हे काम जर झालं पूर्ण तर राहिलेले उर्वरित बस स्टॉप असतील, सातारा रोडच्या काय काय ठिकाणी जे अर्धवट राहिलेलं काम आहे आणि वाहतुकीला सुरळीत आणि शिस्त लावण्याच्या ह्याच्यातून त्याचं जे टेंडर होतं ते मान्य दिलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. आणि दुसरा विषय, 11 गावं जी महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली आहेत, त्या गावातला टॅक्स कमी आणि महानगरपालिकेकडे आता टॅक्स गावात टॅक्स जास्त आहे. चुना जो ग्रामपंचायत जो एरिया जो टॅक्स जास्त होता आणि महानगरपालिकेच्या हद्दीत टॅक्स कमी, तर आपलं म्हणणं होतं की महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे त्या गावाच्या जे 11 गावं आलेले आहेत त्याही लोकांना, तिथल्या नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या टॅक्सप्रमाणे आणि नियमाप्रमाणे टॅक्स लागू करावा, हा एक विषय आज कमी आहे.